आपण आज चर्चा करतोय पोलीस दलातल्या भरतीबद्दल. आपल्या सोबत पुण्याहून तुकाराम जाधव आणि ते युनिक अकॅडमी चालवतात, अनेकांना मार्गदर्शन करतात. जाधव सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की मगाशी आपण कॉन्स्टेबलच्या बद्दल बोललो की त्यांची रिक्रुटमेंट कशी होते, मला PSI DYSP या रिक्रुटमेंट बद्दल काही सांगू शकाल का? नक्कीच मॅडम. PSI STI असिस्टंट या पदांसाठी एक वेगळी परीक्षा MPSC द्वारे घेतली जाते. दुसरी जी परीक्षा आहे ज्याच्यामार्फत DYSP यासारखी पदं भरली जातात, MPSC ची जनरल सेवा म्हणून जिला ओळखतो. तर या दोन्ही परीक्षांचा स्वरूप जर बघितलं आपण, तर या दोन्ही परीक्षा पूर्व मुख्य आणि मुलाखत अशा प्रकारे होत असताना दिसतात. त्याच्यामध्ये PSI ची जी परीक्षा आहे पूर्व परीक्षेसाठी 300 गुण ठेवलेले आहेत, मुख्य परीक्षेसाठी 200-200 मार्काचे 2 पेपर्स आहेत, आणि त्याशिवाय शारीरिक क्षमता ज्याला म्हणूयात आपण, त्यासाठी 200 मार्क अलोकेट केलेले आहेत. आणि त्यातून या सगळ्याचं सिलेक्शन केलं जातं. सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, PSI ची सिलेक्शन सध्या काही झालेली नाहीये, परंतु ती दरवर्षी होतात का पुन्हा त्याच्यासाठी सुद्धा काही वेगळे हे करायला? याच्यात PSI सिलेक्शनचे 2 प्रकार आहेत. एक डायरेक्ट PSI सिलेक्शन जे MPSC मार्फत होत 1996 आणि त्याच्यानंतर मला वाटतं 2002 मध्ये PSI भरतीच्या रिक्रुटमेंट मध्ये काही घोटाळा झाला होता आणि त्यामुळे नंतरची जी सिलेक्शन प्रोसिजर आहे किंवा जी परीक्षाची पद्धती आहे त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन करण्यासाठी बऱ्याच दिवसामध्ये रिक्रुटमेंट घेण्यात आलेलं नाहीये. पण आताची ही सगळी परिस्थिती बघता सुरू होईल, आता लवकरच सुरू होईल असा माझा कयास आहे. डायरेक्ट PSI च्या सिलेक्शनच्या व्यतिरिक्त जे कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल असतात त्यांच्यासाठीही डायरेक्ट डिपार्टमेंटल PSI ची एक दुसरी परीक्षा असते. त्याच्यामध्ये एक विशिष्ट कालावधीची सर्व्हिस झाल्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल त्या डिपार्टमेंटल PSI च्या परीक्षेसाठी अपियर करू शकतो. या दोन्ही परीक्षा मधनं जे PSI होतात त्यांना पुढे प्रमोशनचे प्रॉस्पेक्ट इन्स्पेक्टर म्हणून DYSP म्हणून हे प्रमोशन प्रॉस्पेक्ट असतात. तर ते पुढे त्या DYSP रँक पर्यंत किंवा SP रँक पर्यंत हे PSI मधून जाऊ शकतात. तुम्ही IPS ऑफिसर झालात, ही सगळ्यात त्यातली टॉप नॉच अस्पिरंट आहेत, तिथे लोकांना जावं असं वाटतं. इथला सगळ्यात रिवॉर्डिंग गोष्ट काय आहे की या करिअर मध्ये? तुम्ही कष्टांबद्दल सांगितलं, घरातल्या म्हणजे मानसिकतेबद्दल सांगितलं, पण एक ज्या गोष्टीसाठी या दलामध्ये यावं अशी सर्वात रिवॉर्डिंग गोष्ट कोणती आहे? मला वाटतं सगळ्यात रिवॉर्डिंग गोष्ट ही आहे तुमचं स्वतःचं समाधान, युअर मेंटल सॅटिस्फॅक्शन. की पोलीस खात्यातलं नोकरी ही केल्यानंतर लोकांचे प्रॉब्लेम्स तुम्ही दूर करता, लोकांना मदत करता, तो गरीब असो की श्रीमंत असो ते न बघता जेव्हा तुम्ही कोणत्याही सामान्य नागरिकाला एक मदतीचा हात देता, ब्लास्टमध्ये जखमी झालेल्यांना तुम्ही हातामध्ये घेऊन हॉस्पिटलमध्ये पाठवता, त्यातून जो तुमचं मानसिक समाधान तुम्हाला लाभतं ते सगळ्यात मोठं रिवॉर्ड आहे असं मी वाटतं. ते सगळ्यात मोठं रिवॉर्ड आहे की तुमचं सामाजिक कनेक्ट. सर, याबद्दल बोलायला आणि यातल्या ज्या निटीग्रिटीज आहेत त्या समजावून घ्यायला माझ्या मते अधिक आपल्याला कार्यक्रम करावे लागतील. आज आपल्याकडे वेळ थोडा आहे. तुकाराम जाधव, तुम्हालाही मनपूर्वक धन्यवाद, तुम्ही आज आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात. सर, तुम्हालाही धन्यवाद की तुम्ही सगळ्या स्टुडंट्सना हे मार्गदर्शन केलं. हा होता आजचा आपला टेक ऑफचा कार्यक्रम. तुम्हाला जर काही तुमच्या करिअर विषयक प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला 0226689-9204 या क्रमांकावर कधीही फोन करू शकता. तुमचे प्रश्न तुम्ही विचारा आणि ते प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न आम्ही टेक ऑफ मध्ये करू शकतो. आजचा जो आपला टेक ऑफचा कार्यक्रम आहे तो तुम्ही आज संध्याकाळी परत 6:30 बघू शकता. शिवाय आमची जी वेबसाईट आहे www.ibnlokmat.tv या वेबसाईटवरही तुम्हाला हा कार्यक्रम परत बघता येईल. टेक ऑफ मध्ये आज इतकंच. पुन्हा भेटूयात पुढच्या शनिवारी. तोपर्यंत पहा फक्त IBN लोकमत.